भाजप नेते किरीट सोमय्या यांची सीडी व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात धमाका झाला. किरीट सोमय्या उघड्या नागडा पडल्यानंतर सगळीकडे भाजपची छी तू केली जात आहे. ठाकरेंच्या शिवसैनिकाने म्हटलं, भाजपल्या महाराष्ट्रात लाज लज्जा शिल्लक राहिलीच नाही आणि काही कुणाकडे थोडीफार उरली सुरली होती ती पण या किरीट सोमय्याने नागडं होऊन घालवली. भाजपच्या बोबड्या भोंगळ्या आणि नागड्या किरीट सोमय्या, खर तर आता छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांच्या महाराष्ट्राला या बोबड्या आणि भोंगळ्या नागड्या किरीट सोमय्यानं काळीमा फासलेली आहे. जर भाजपला लाज लज्जा शिल्लक राहिली असेल तर भाजपनं तात्काळ किरीट सोमय्याला पदावरून हाकलून त्याला या महाराष्ट्राहून ढुंगणावर लाटा घालून त्याला महाराष्ट्रातून हाकलून दिलं पाहिजे. भाजपला मला हे सांगायचं आहे, अरे ज्या वेळेस तुमच्यावरती बोलणारी अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यावर तुम्ही आरोप केले, त्यांचे काही व्हिडिओ व्हायरल केले, त्यावेळेस तुम्ही बोंबलत होता दोन्ही हातानं. मग आता तुमच्या त्या बोबड्या नागड्या आणि भोंगड्या किरीट सोमय्याचं व्हिडिओ एवढं व्हायरल झालं, सगळ्या भारतामध्ये लोकांनी बघितलं, त्यावेळेस तुमच्या डोळ्यात काय कचरा आणि घाण गेले का? तुमच्या कान काय प्लास्टर केलेत का? तुमच्या कानात काय बोळ गेलेत का? हे भाजपच्या नेत्यानो, आता का तुम्ही वरडत नाही, बमलत नाही? तुमचं तोंड काय शिवलीत का डाबणं? तुमच्या तोंडाने काय बोळा घातलाय का? अरे आता जरा बोला भाजपवाल्याओ, तुम्हाला लाज लज्जा शिल्लक असेल तर बोला. या किरीट खरं तर खरं सांगू का, भाजपवाल्याची महाराष्ट्रात लाज लज्जा काही शिल्लक राहिलीच नाही. आणि जर काय कुणाकडे थोडीफार उरली सुरली होती ती पण या भोंगळ्या नागड्या किरीट सोमय्यानं घालवली आहे. मला या केंद्र शासनाला सांगायचं आहे, मोदी सरकारला सांगायचं आहे आणि महाराष्ट्रातल्या या गद्दार सरकारला पण सांगायचं आहे, आओ या भोंगळ्या आणि बोबड्या आणि नागड्या किरीट सोमय्याला जी सुरक्षा दिलेली आहे ना, पहिल्यांदा ती सुरक्षा काढून घ्या. ह्या सुरक्षेच्या जीवावर हे असले नखरे करतोय, असली चाळ करतोय. भाजपवाल्याचे खायाचे दात वेगळे आहेत आणि दाखवाचे दात वेगळे आहेत. ए भाजपवाल्यानो, भाजपच्या नेत्यानो, किती झोपीचं सोंग घ्याचाल रे? आता तरी जाग व्हा ना. तुमच्या माणसानं कसंही नागवं नाचलं तर चालतंय काय तुम्हाला? पण लक्षात ठेवा जनता सगळे बघत्या उघड्या डोळ्यानं, तुमचं काय 2024 ला आता खरं नाही लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर लाज लज्जा शिल्लक असेल ना, तर या किरीट सोमय्याची सुरक्षा तात्काळ काढून घ्या आणि ह्याला महाराष्ट्रातून हाकलून द्या. ही महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, ही नीचवर्तीचा माणूस आहे, ही नासका कांद्यासारखा माणूस आहे. या किरीट सोमय्यावर तात्काळ कारवाई करा आणि किरीट सोमय्याला दिलेली सुरक्षा तत्काळ काढून घेण्यात यावी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.